इस सम्मेलन में उपस्थित थे। हे त्यांचं वक्तव्य आहे। आमच्या उद्धव साहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्याला तेव्हा जाहीर केलेला आहे की आम्ही एकटा चलो, आम्ही एकटे लढणार आहोत, स्वबलावर आम्ही लढणार आहोत, आम्ही स्वबलावर सत्तासुद्धा स्थापन करणार आहोत। त्यामुळे ते काय बोलतात त्याचं काय अर्थ नाही, आमचे पक्षप्रमुख काय बोलतात ते महत्त्वाचं नाही। आज पण सुभाष देसाईंनी क्लिअर केलेलं आहे की आम्ही एकटे लढणार आहोत म्हणजे आहोत। जेव्हा मनसेने उत्तर भारतीयांवर हल्ला केला होता तेव्हा पण प्रकाश सुर्वे हा उत्तर भारतीय के सन्मान में प्रकाश सुर्वे मैदान में प्रकाश सुर्वे तेव्हासुद्धा रॅली घेतली होती। आज पण उत्तर भारतीयांना कोण त्रास देईल त्यासाठी प्रकाश सुर्वे सदैव त्यांच्या रक्षणाकरता मैदानामध्ये उतरणार, शिवसेना आमच्या मैदानामध्ये उतरणार आहे। उत्तर भारतीय बोलल्यावर फक्त ठेलेवाले भाजीवाले दूधवाले असे नाहीत, त्यांच्यापेक्षा पण उच्च स्तरावरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे। आणि इलेक्शनला अजून 1.5 वर्ष आहे, त्यांचं माझे ऋणानुबंध आहेत, त्यांचं लग्न असलं तरी मी गावी जातो, काही असलं तरी मी त्यांच्याबरोबर सातत्याने असतो। आमचे चौथी प्रसाद गुप्त आहेत, असे हेमंत असे सर्व राकेश तिवारी कितीतरी आहेत, ओम प्रकाश पाटील सर्व जे प्रमुख लोक आहेत ह्या सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला फक्त प्रमुख बनवलेला आहे। हा सर्व उत्तर जी नावं लिहिलेली आहेत स्टेजवर त्या सर्वांनी घरो जागोजागी जाऊन मिटिंग्स घेतल्या आणि उत्तर भारतीयांना न्योता द्यायसाठी फक्त आमंत्रण देण्यासाठी फक्त मी गेलो होतो। आणि तुम्ही बघता लोकांचं प्रेम आहे आणि लोक तृप्तपणे आलेले आहेत, त्यातून त्यांचं मनोरंजन पण व्हावं आणि आमच्या पक्षाच्या प्रती त्यांचं नातंसुद्धा दृढ हो की त्यांनासुद्धा एक विश्वास यावा की आम्ही त्यांच्या